Next one example we have discussed here. Next lecture. ओके या लेक्चर मध्ये आपण हा पॅटर्न पाहणार आहे. तर पॅटर्न काय आहे? तर हा पॅटर्न आहे 5 4 3 2 1 5 4 3 2 5 4 3 5 4 5 हा जो दिलेला पॅटर्न आहे हा पॅटर्न आपण याच्यामध्ये डिस्कस करणार आहे. पण या पॅटर्न मध्ये राईट अ प्रोग्राम टू प्रिंट पॅटर्न, हा पॅटर्न जो आहे तो पॅटर्न आपल्याला प्रिंट करायचा आहे. म्हणजे पॅटर्न मध्ये काय दिलंय, तर आपल्याला पॅटर्न हा रिव्हर्स ऑर्डर मध्ये प्रिंट करायचा आहे. तर रिव्हर्स ऑर्डर कशी असेल त्या प्रोग्राम मध्ये? पहा याच्यामध्ये नेक्स्ट वन हे तर फाईल इम्प्लिमेंट करतोय हॅश इन्क्लूड एचडीडीआयओ डॉट एच देन नेक्स्ट वन हॅश इन्क्लूड कोणीओ डॉट एच. दिस इज द टू इम्पॉर्टंट हेडर फाइल्स. देन नाउ हियर वी हॅव यूज हियर फर्स्टली वायर मेन कर्ली ब्रॅकेट ओपन declare the two variables such as integer I comma j. okay, तर आपण इथं व्हेरिएबल वन सगळे आय आणि जे वापरतोय, कारण रो आणि कॉलम साठी आपण याच्यामध्ये हेच व्हेरिएबल युज करतोय की जे आपल्याला पाहिजे होते ते. आता ह्या एक्झाम्पल मध्ये आपण बघूयात काय होणार आहे आणि काय होतंय ते. दिलेला पॅटर्न आपल्याला पॅटर्न वेगळ्या पद्धतीने आपण डिस्प्ले करतोय, तर तो कसा आहे किंवा काय होईल याच्यामध्ये चेक करूया. फर्स्टली क्लिअर स्क्रीन फंक्शन युज केला सीएलआर एस टी आर. नेक्स्ट वन त्याच्यानंतर वापरला इथं प्रिंटेड मध्ये वापरला स्लॅश एम डिस्प्ले डिस्प्ले पॅटर्न. आपण हा पॅटर्न काय करतोय डिस्प्ले करतोय. कसा आहे याच्यामध्ये प्रिंटेड मध्ये हा जो प्रिंटेड वापरला आहे. तर नेक्स्ट वन फॉर आय इज इक्वल टू 5 आय ग्रेटर दॅन इज इक्वल टू 1 आय मायनस मायनस. ओके देन नाउ हियर फॉर जे इज इक्वल टू I ओके हा पॅटर्न आपण हा इथं राईट डाऊन केला. तर ह्या पॅटर्न मध्ये प्रोग्राम काय आहे किंवा प्रोग्राम मध्ये आपण काय काय मेन्शन करणार आहे आपण बघूया त्याच्यामध्ये. सुरुवातीला आपण आय हा व्हेरिएबल घेतलाय, तर आय हा व्हेरिएबल काय इंडिकेट करतो? तर फर्स्ट आय आय लेस दॅन इक्वल टू 5 म्हणजे आय आपण घेतलाय का,
आई जी वैल्यू इनिशियलाइज के लिए वैल्यू किए पांच आय हा कुपर्यंत जाणार आहे एक पर्यंत जर पाहिलं तर पांच हा एक पेक्षा मोठा आहे का जर असेल तर ती कंडिशन ट्रू असेल जर ती कंडिशन ट्रू असेल तर लगेच कर्सर हा कुठे सेट केला जातो तर इनर्शिया फॉर लूप कडे सेट केला इनर्शिया फॉर लूप मध्ये काय दिलं तर फॉर जे इज इक्वल टू फाईव्ह जे इज देन इक्वल टू आय आता जे ची व्हॅल्यू पण किती येतं पाच आणि जे हा कुठपर्यंत जाणार आहे आय पर्यंत सो जे ची व्हॅल्यू किती येतं पाच आणि आय ची व्हॅल्यू पण किती येतं तर आय ची व्हॅल्यू पण किती येतं पाच ओके जी ची व्हॅल्यू एक मिनिट वेट चेंज करूया प्रोग्राम थोडस इनपुट चेंज करूया एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार एक दोन तीन एक दोन आणि एक त्या पॅटर्न मध्ये आपण प्रोग्राम आपला रेडन करूया थोडासा पॅटर्न चेंज करूयात आणि पॅटर्न चेंज करून आपण आपला प्रोग्राम हा कंटिन्यू करूयात स्टेटमेंट चेंज करूया तिथं फॉर मध्ये जे इज इक्वल टू वन जे लेस दॅन इक्वल टू आय जे प्लस प्लस केला सो इथं काय आहे जे ची व्हॅल्यू किती आहे एक आणि जे हा कुठपर्यंत जाणार आहे आय पर्यंत जाणार आहे सो जे ची व्हॅल्यू एक आहे आणि इथली व्हॅल्यू पाहिली तर पाच आहे एक हा पाच पेक्षा लहान आहे त्या कंडिशन ट्रू झाली की लगेच कुठे गेला जे ला प्रिंट केला जे ची व्हॅल्यू सुरुवातीला किती मिळाली एक त्यानंतर जे हा अपडेट झाला तर इथे जे ची व्हॅल्यू आपण मानून घेऊया जे प्लस प्लस म्हणजेच काय असतो जे इज इक्वल टू जे प्लस वन सो जे ची व्हॅल्यू किती आहे एक अधिक एक म्हणजे इथे किती झाला दोन आधी तर दोन झाला कंडिशन चेक केली तर कंडिशन मध्ये जे ची व्हॅल्यू किती आहे दोन दोन हा पाच पेक्षा लहान आहे कंडिशन ट्रू झाली की लगेच कुठे गेला प्रिंटेड मध्ये स्लॅश एन परसेंट जे प्रिंट केला आता इथे किती मिळाला दोन मिळाला नेक्स्ट वन परत इथं हा जे एक इन्क्रीमेंट करत गेला जे ची व्हॅल्यू किती आहे दोन अधिक एक इथे मिळाला तीन ओके तर इथं कंडिशन चेक केली आपण इथं की तीन हा पाच पेक्षा लहान आहे का तर कंडिशन ट्रू झाली की लगेच गेला प्रिंट एक परसेंट जे आता इथे किती मिळाला इथं तीन परत जे ची व्हॅल्यू इकडे इन्क्रीमेंट झाली आता इथे किती आहे तीन अधिक एक चार ओके तर इथं चार परत इथं कंडिशन चेक केली की चार हा पाच पेक्षा लहान आहे का चार हा पाच पेक्षा लहान आहे का येस ऑलवेज कंडिशन इज ट्रू जे हा कुठे गेला तर चार हा पाच पेक्षा लहान आहे कंडिशन ट्रू लगेच प्रिंटेड मध्ये जाऊन परसेंटी जे हा प्रिंट केला तर किती किती मिळाला चार मिळाला परत आणखी एकदा जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली आता जे ची व्हॅल्यू किती आहे तर चार अधिक एक इथे किती मिळाला पाच म्हणजे इथं कंडिशन कम्पेअर केली तर इथं किती मिळाली पाच बोधात इक्वल्स आणि ज्यावेळेस कंडिशन मधल्या दोघांचेही व्हॅल्यू इक्वल असतो त्यावेळेस इथं प्रिंटेड मध्ये जाऊन परसेंटी हा जे प्रिंट केला आणि इथे किती मिळाला पाच मिळाला ओके नेक्स्ट वन आणखी एकदा परत इथं कंडिशन मध्ये जे ची व्हॅल्यू इन्क्रीज झाली आता जे ची व्हॅल्यू किती पाच अधिक एक इथं झाला सहा आणि इथे कंडिशन कम्पेअर केली सहा पाच पेक्षा लहान आहे का कंडिशन ट्रू आहे का फॉल्स आहे कंडिशन फॉल्स झाली की लगेच इथनं कर्सर कुठे सेट झाला तर हा कर्सर गेला आहे का नेक्स्ट वन प्रिंटेड मध्ये न्यू लाईन ला गेला म्हणजे इथून इथं आला कंडिशन फॉल्स झाला म्हणजे नवीन लाईन ला गेला सो इथे एक लाईन कंप्लीट झाली आणि त्याच्यामध्ये एक दोन तीन चार आणि हा जो आहे हे पाच कॉलम क्रिएट झाले ओके आता ह्याच्यामध्ये सेकंड रो क्रिएट झाली आता सेकंड रो क्रिएट कुठून झाली तर स्लॅश एन मध्ये गेला आणि इथं आला आणि इथं परत एकदा काय केलं की आय ची व्हॅल्यू एकने मायनस केली आता आय ची ऑलरेडी व्हॅल्यू किती तर आय इज इक्वल टू फाईव्ह होता मग इथे घेतला आय मायनस मायनस आय ची व्हॅल्यू पाच वजा एक किती किती मिळाली चार ओके तर इथं चार ची व्हॅल्यू चेक केली तर तिथे कंडिशन मध्ये व्हॅल्यू किती आहे तर चार चार हा इपेक्षा मोठा आहे कंडिशन ट्रू झाले की लगेच इनरच्या फॉर लूप कडे आला आणि इनरच्या फॉर लूप मध्ये आल्यानंतर कंडिशन कम्पेअर केली आता जे किती मिळाला वन आणि इथं आय ची व्हॅल्यू किती मिळाली चार ओके तर एक हा चार पेक्षा लहान आहे लगेच प्रिंट एफ मध्ये गेला पर्सेंटेज जे प्रिंट केला सो जे ची व्हॅल्यू सुरुवातीला किती एक परत जे इन्क्रीमेंट झाला एक आणि एक किती मिळाला दोन परत इथे कंडिशन कम्पेअर केली की दोन हा चार पेक्षा लहान आहे परत पर्सेंटेज मध्ये गेला आणि जे प्रिंट केला इथं दोन परत आणखी एकदा जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली आता इथे किती आहे दोन अधिक एक तीन ओके तर इथं व्हॅल्यू किती म्हणली इथं तीन तीन हा चार पेक्षा लहान आहे कंडिशन ट्रू लगेच कुठे गेला पर्सेंटी जे आधी इथं व्हॅल्यू किती आहे तीन ओके इथे जे ची व्हॅल्यू आणखी एक इन्क्रीमेंट झाली आता जे ची व्हॅल्यू किती आहे तर इथं तीन अधिक एक इथं मिळाला चार म्हणजे इथं कंडिशन मधली व्हॅल्यू किती आहे तर इथं चार बोथ आर इक्वल्स कंडिशन ट्रू त्यावेळेस इथे किती मिळाला हा चार व्हॅल्यू प्रिंट झाली देन नेक्स्ट वन परत आणखी एकदा जे ची व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली आता चार अधिक एक पाच म्हणजे इथं आपण व्हॅल्यू किती मांडली पाच बोथ आर इक्वल्स
सॉरी कंडीशन इज फॉल्स, कंडीशन फॉल्स झाली की प्रिंटफ मध्ये गेला स्लॅश एम, नेक्स्ट वन नवीन लाईन ला गेला आणि इथं आता आपले काय होणार आहे ही न्यू लाईन क्रिएट केला इथं. ओके सो इथं न्यू लाईन ला गेला परत इथं आय ची व्हॅल्यू इथे मायनस झाली. आता आय ची व्हॅल्यू किती आहे हिता आपण घेतला 4+1 म्हणजे इथे किती मिळाला 3. परत इथं कंडिशन कम्पेअर केली की 3 हा 1 पेक्षा मोठा आहे, कंडिशन ट्रू, कंडिशन ट्रू झाली की वन्स अगेन परत हा इथून पुढे वन्स अगेन त्याच्यामध्ये व्हॅल्यू कम्पेअर करण्यासाठी गेला. आता इथं व्हॅल्यू किती आहे आणि इथली व्हॅल्यू किती आहे, तर आय ची व्हॅल्यू किती मिळाली इथं 3 मिळाली आणि इथली व्हॅल्यू आहे 1, 1 हा 3 पेक्षा लहान आहे, कंडिशन ट्रू लगेच कुठे गेला प्रिंट आहे परसेंटेज जे, तर इथे मिळाला 1. परत जे ची व्हॅल्यू 1 ने इन्क्रीमेंट झाली. आता जे ची व्हॅल्यू किती आहे एकाने के इथे मिळाला 2, म्हणजे आपण इथे कंडिशन मध्ये व्हॅल्यू किती घेतली 2, 2 हा 3 पेक्षा लहान आहे कंडिशन ट्रू लगेच कुठे गेला प्रिंट आहे परसेंटेज जे. आता जे ची व्हॅल्यू किती मिळाली इथं 2 मिळाली. परत आणखी एकदा जे हा 1 ने इन्क्रीमेंट झाला 2 आणि 1 3. आता इथं पहा इथं कंडिशन कम्पेअर केली 3 <= 3, कंडिशन इज ट्रू कुठे गेला प्रिंट एफ मध्ये परसेंटेज जे प्रिंट केला. आता इथे किती मिळाली 3. ओके कंडिशन मध्ये व्हॅल्यू मिळाली 3. परत आणखी एकदा जे हा इथं इन्क्रीमेंट झाला इथं जे ची व्हॅल्यू किती झाली इथं 3 आणि 1 4, इथं आला 4 म्हणजे इथली व्हॅल्यू किती झाली 4, कंडिशन फॉल्स, कंडिशन फॉल्स झाली प्रिंट एफ मध्ये गेला स्लॅश एन नवीन लाईन इथं आला आणि नेक्स्ट वन इथं परत निर्माण तयार केला इथं. ओके म्हणजे इथं परत आय ची व्हॅल्यू 1 मायनस झाली. आता इथे किती मिळाले 2 2 1 2 1 केला तर तिथं सॉरी 3 1 केला तर 2 मिळाला. मी इथं कंडिशन कम्पेअर केली की 2 हा 1 पेक्षा मोठा आहे, कंडिशन ट्रू, कंडिशन ट्रू झाली की लगेच वन्स अगेन इथं इनर लूप कडे आला, इनर लूप मध्ये परत कंडिशन चेक केली की 2 इथं आय ची व्हॅल्यू 1 आहे आणि इथली कंडिशन मध्ये व्हॅल्यू 2 आहे, 1 2 पेक्षा लहान आहे, प्रिंट एफ मध्ये गेला परसेंटेज मध्ये 1 प्रिंट केला. परत जे 1 इन्क्रीमेंट झाला इथं 2 झाला, इथली व्हॅल्यू आहे 2, बोथ आर इक्वल्स, त्यावेळेस जे आहे इथं 2 ने प्रिंट केला. परत आणखी एकदा इन्क्रीमेंट झाला. परत इथं जे ची व्हॅल्यू जे आहे की जे ची व्हॅल्यू किती झाली का इथं 3 झाली, कंडिशन फॉल्स, कंडिशन फॉल्स झाली की प्रिंट एफ मध्ये गेला न्यू लाईन कडे गेला, न्यू लाईन मधला -1 केला, इथे किती मिळाला 1 मिळाला. ओके परत इथं कंडिशन कम्पेअर केली. आता आय ची व्हॅल्यू किती आहे 1 आणि जे ची व्हॅल्यू पण किती आहे 1च आहे, बोथ आर इक्वल्स, कंडिशन ट्रू, त्यावेळेस इथं आणि कंडिशन कम्पेअर केली बोथ आर इक्वल्स, त्यावेळेस कंडिशन ट्रू असते, त्यावेळेस जे हा प्रिंट केला जे ची व्हॅल्यू आणि 1 इन्क्रीमेंट झाली. आता इथे किती झाली 2, कंडिशन फॉल्स, परत आय हा मायनस केला तर इथे किती मिळाला 0, कंडिशन काय झाली फॉल्स, म्हणजे आउटपुट आपल्याला त्या पॅटर्न मध्ये मिळालं. ओके okay?